खरंतर पुण्यामध्ये पूर्वी कोणीतरी कुळमुड्या ज्योतिषी असायचा आणि तो पोपट घ्यायचा आणि त्याच्यातून हाताच्या रेषावरून भविष्य सांगितलं जायचं. आज त्याच पुण्यामध्ये पोपट बाद झालेले आहेत, त्याला कायद्याने मनाई आहे, पण विज्ञानाचं नाव घेतलं जातं, कॉम्प्युटर ठेवला जातो, बोटाचे ठसे तेच आहेत, हाताच्या रेषा त्याच आहेत. तुमचा मुलगा पुढं काय होणार आणि त्याला तुम्ही कोणत्या साईडला टाका, अशा पद्धतीच्या कार्यशाळा पुण्यामध्ये घेतल्या जातात. आणि त्या कार्यशाळेला गेलेल्या एका व्यक्तीने आमच्याकडे तक्रार आणून दिली आणि त्यानंतर आम्ही जेव्हा त्या कार्यशाळेमध्ये काय शिकवलं जातं ते सगळं पाहिलं, त्यांनी जे रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टनुसार की बोटाच्या ठशावरून मुलाचा कल कोणत्या साईडला आहे हे सांगणं ह्याला कोणताही सायंटिफिक आधार नाही आहे. आणि त्या अशा पद्धतीच्या कार्यशाळा घेतल्या जातात ते पाहून आम्ही नंतर रामानंद सरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची फसवेगिरी पुण्यामध्ये चालू आहे. आणि त्यांनी आम्हाला विश्रामबाग पोलीस स्टेशनचे काही अधिकारी बरोबर दिले आणि त्या कार्यशाळेला स्वतः मी, नंदिनी जाधव आम्ही गेलो तिथं आणि स्वतः त्या कार्यशाळेला बसल्यानंतर एक एक धक्कादायक गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. पहिली ती गोष्ट, ज्या माणसाने डॉक्टर नावाने ही जाहिरात दिली होती त्या माणसाकडं कोणतीही डॉक्टर याची डिग्री नाही आहे, पण तो स्वतःला MD असं आहे असं सांगत होता त्या भाषणामध्ये. एवढंच नाही तर त्याने असं सांगितलं की माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे काय जी काय आहे माझ्याकडं की एखाद्या व्यक्तीची मेमरी मी पूर्ण लॉस करू शकतो, मग त्याची डिलीट करू शकतो. जसं कॉम्प्युटरमधून एखादी फाईल इरेज करता येते तशाच पद्धतीने माझ्याकडे एक केस आली होती. त्यांनी एक प्रेमभंगाची केस सांगितली मुलीच्या बाबतीतली, तिने प्रेमभंगातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि मग ती मुलगी माझ्याकडे आल्यानंतर त्या मुलीच्या डोक्यातून त्या मुलाचा विचार नाही तर ते चित्रदेखील मी गायब केलं आणि आता त्या मुलीला स्वतःच्या हातावर जी शीर कापलेली आहे ते कसे झालं ते देखील आठवत नाही. अशा पद्धतीचे अतिरंजित दावे त्या कार्यशाळेमध्ये पालकांसमोर हा व्यक्ती सांगायचा. एवढंच नाही तर ते पोलीस समोर असतानाच त्या व्यक्तीने सांगितले की ह्याच्या आधी मी तलवार घेऊन फिरायचो, मी 4 मर्डर केलेले आहेत, पोलिसांवर पण मी हल्ला केलेला आहे आणि आता मी ते सगळं सोडून आता हे काम करतो आहे आणि आज मला एका दिवसाला 1,00,000 रुपये मिळतात कमीत कमी. पालकांची शाळा नावाची ही कार्यशाळा आपल्या इथं पुणे विद्यार्थीगृहाच्या पुढं टिळक रोडच्या जवळच आहे, तिथं ही कार्यशाळा भरते आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे 2 दिवसापूर्वी खडक पोलीस स्टेशनला 420 आणि 406 अशा 2 कलमांच्या अंतर्गत. पण जितक्या तत्परतेने कारवाई व्हायला पाहिजे तितक्या तत्परतेने कारवाई झालेली आम्हाला दिसलेली नाही. आम्ही सतत सांगत होतो की ह्या व्यक्तीला ताबडतोब तुम्ही ताब्यात घ्या, पण अजून त्यांनी तशा पद्धतीने ॲक्शन घेतली नाही. ॲक्च्युली खरं तर त्याच्यावर बोगस डॉक्टरचं पण कलम लागू शकतं, त्याशिवाय ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाईजमेंट ॲक्ट 1954 हे कलम देखील लागेल, ज्या पद्धतीची त्यांनी जाहिरात केलेली आहे. आमची मागणी आहे की लवकरात लवकर कारवाई करावी आणि अशा पद्धतीने जे पुणेकरांना फसवलं जातं आणि पुणेकरांना देखील हे आवाहन आहे की अशा कुठल्याही भूलथापांना आणि अशा जाहिरातबाजीला बळी पडू नका. मुलांचा कल जाणून घ्यायचा असेल तर वेगवेगळे शास्त्रीय मार्ग उपलब्ध आहे, त्याचा वापर करा. पालकांची शाळा ह्या नावाने जी व्यक्ती जाहिरात देते तो स्वतःला डॉक्टर कुमार गायकवाड असं म्हणतो, पण जेव्हा माझ्याशी फोनवर बोलणं झालं त्यांना मी विचारलं तुमच्याकडे कोणती डिग्री आहे, तर त्यांनी स्वतः कबूल केलं की मी कुठल्या तरी नॅचरोपॅथीचा कोर्स केला आहे आणि मी डॉक्टरेट करणार आहे आणि हे सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे.